अकोला ते निंबा फाटा या रोड वरती वाहनांची मोठी वर्दळ असते. हा रस्ता निमकरणा ते अकोला पर्यंत खोदून ठेवलेला आहे. यामुळे रस्त्यावरून मोठे वाहन गेले की सर्वत्र धूळच धूळ उडते. या धुळेमुळे रोडच्या कडेला असलेल्या शेतातील पिकावर ही धूळ उडते व पिकाचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यावर वाहन काही मिनिटे तरी थांबले तर त्यावर धुळीचा थर साचत आहे. श्वसनातून किती प्रमाणात धूळ शरीराच्या आतमध्ये जाऊ शकते याचा अंदाज केला जाऊ शकत नाही. या धुळीपासून वाहन चालकांना व पायी चालणाऱ्या अनेक नागरिकांना आजार होऊ शकतात. ते की श्वास घेण्यास त्रास, दमा असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रोडवरती दुचाकीस्वारांबरोबर पायी चालणाऱ्यांवरही नको तो रस्ता अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावरून दुचाकीने अथवा पायी चालताही जायचे असल्यास नाक व तोंड बंद केल्याशिवाय पर्याय नाही. चार चाकी किंवा मोठे वाहन समोर गेले तर सर्वत्र धूळच धूळ पाहायला मिळते. या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यावरील टँकरद्वारे दिवसातून 2 वेळा पाणी टाकावे अशी मागणी परिसरातील नागरिकांची व शेतकरी वर्गातून होत आहे. एमसी न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर.